बुधवारी म्हणजेच 3 फेब्रुवारीच्या दिल दोस्ती दुनियादारीच्या एपिसोडमध्ये सुजय अॅनाला अनेक देशांचा भूगोल समजवण्यात व्यस्त असल्याचं पाहायला मिळाला. अॅना मात्र हे समजून घेताना जामच कन्फ्यूज होते. कैवल्य देखील या निमित्तानं तिची फिरकी घेताना दिसतो. तितक्यात मास घरात पिऊ येते. पिऊ एकटी आल्याचं पाहून सुजय खूपच घाबरलेला असतो, पण पिऊ मात्र एकदम रिलॅक्स्ड मूड मध्ये पाहायला मिळते. सुजय तिला सांगतो की तू येण्याआधी आम्हाला इन्फॉर्म केलं असतंस तर आम्ही तुला न्यायला आलो असतो, पण तुम्हा सर्वांना सरप्राईज द्यायचं असल्याचं ती सुजयला बोलून दाखवते. पुण्याहून येताना वाटेत पिऊनी पिझ्झा खाल्ल्याचं सुजयला बोलते. बाहेरचं खाल्ल्यामुळे सुजय तिच्यावर प्रचंड चिडतो. मग दोघांमध्ये वादावादी होताना दिसली. त्या दोघांच्या वादात माझघरातले दोस्त मात्र हैराण होतात. तेव्हा मग मीनल सुजयला सजेस्ट करते की तू पिऊला माफ करावं. थोड्या वेळानं पिऊ आणि सुजय या दोघांमध्ये गप्पांना सुरुवात होते. तेव्हा पिऊ सुजयला आपण कैवल्याच्या प्रेमात पडल्याचं सांगते. यावर सुजय तिच्यावर खुश होऊन पिऊच्या निर्णयाचा आदर देखील करतो. ती पुढे त्याला सांगते की मला कैवल्य सोबत डिनरला जाण्याची इच्छा आहे. सुजय तिला तुला तुझे निर्णय घेण्याचा पूर्ण स्वातंत्र्य असून माझ्या परवानगीची आवश्यकता नसल्याचं सांगतो. पिऊ कैवल्यला हॉटेलमध्ये घेऊन जाण्याची रिक्वेस्ट करते. पिऊच्या या प्रश्नावरती कैवल्य उत्तरतो की आपण सर्व दोस्ताने मिळून एकत्रित तिकडे जाऊ, पण पिऊ फक्त तुझ्यासोबत फिरायची इच्छा असल्याचं बोलते. कैवल्य मात्र पिऊच्या या निर्णयावरती थोडासा गोंधळलेला आणि विचारात पडतो. मीनल कैवल्यला पिऊला अवॉइड करण्यापेक्षा तिच्यासोबत नॉर्मल वागण्याचं सांगते. कैवल्य पिऊ सोबत डिनरला जाणार का? पिऊ आपलं प्रेम कैवल्यकडे व्यक्त करू शकेल? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला जर पाहिजे असतील तर पाहत रहा दिल दोस्ती दुनियादारीचे एपिसोड हायलाइट्स फक्त राजश्री मराठीवर, आणि आपले व्ह्यूज आणि ओपिनियन्स लिहा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट सेक्शनमध्ये. नमस्कार, मी शीतल पाठक, आणि प्लीज राजश्री मराठीसाठी सबस्क्राईब करा.